माणसाने 2000 नोटा बंद केला, तुम्हाला काय लोकांकडे नोटा नाहीच आहेत, सगळ्या राजकीय पक्षाकडेच आहेत नोटा. पण आता सामान्य माणसाला काय आहे, पुन्हा समजा तुम्ही 1000 नोट काढणार का परत? 2000 बंद केली 1000 काढायला लागेल ना. माझ्याकडे 2000 नोटाच नाही आहे, झंझटच नाही आहे बदलायची. देण्याचं काय नाही, सुगमतीजी बाबाशी रात्री बाई तुम्हाला म्हणले माझ्याकडे पण 30,000 रुपये आहेत. 30,000 रुपये तेवढे बदलून आणा. आता याची अडचण अशी झाली आहे, आमच्याकडे येणारा प्रत्येक ग्राहक आता 2000 रुपयाच्या नोटा घेऊन येतोय. आम्हाला हॉटेल असल्यामुळं बिल जेवण झाल्यानंतर बिल घेताना 2000 नोट घ्यावीच लागती, कारण पर्याय नसतो. 2000 नाही की असं नोटा आता वापरतच नाही आहेत कोण जास्त करून, आणि ऑनलाईनच सगळं वापरतात, त्याच्यामुळं नोटा वापरायचं कमीच झालेलं आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतला. विविध बँकांमधून या नोटा बदलून घेण्यासाठी 30 सप्टेंबर 2023 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे, आणि तोपर्यंत त्या नोटा वैधच असणार आहेत. आणि या नोटा बदलून घेण्याची प्रक्रिया आजपासून म्हणजेच 23 मे पासून सुरू झाली आहे. आणि याच पार्श्वभूमीवर आम्ही काही बँकांमध्ये जाऊन नेमकी त्या ठिकाणची परिस्थिती काय याचा आढावा घेतला, त्यावेळी साधलेला हा संवाद. मी यादव पुण्यातून बोलतो, नारायणपेठेत राहायला आहे. नोटबंदी झालेली ठीक आहे असं काही नाही, पण दरवेळेस नोटा बदलायच्या, दरवेळेस मार्केटमध्ये देशाचं पैशाचं काय गणित काय आहे हेच तर कळलं पाहिजे ना. क्लीन नोटा तुम्ही पाठवताय, पाकिस्तान डुप्लिकेट नोटा छापते, परत तुम्ही नोट बदलता, मग आता काय करणार शेवटी? माणसाने 2000 नोटा बंद केल्या, तुम्हाला काय लोकांकडे नोटा नाहीच आहेत, सगळ्या राजकीय पक्षाकडेच आहेत नोटा. पण आता सामान्य माणसाला काय आहे, पुन्हा समजा तुम्ही 1000 नोट काढणार का परत? 2000 बंद केली 1000 काढायला लागेल ना. असं आहे, नोटबंदी करा, करायला बरं 4 महिने अवकाश आहे लोकांकडे, तसं काही नाही आहे. पण खर्च का करायचा, देशाचा खर्च तरी होतोयच ना नोटबंदी केली, तसं काही नाही आहे. पण तुम्हाला मागच्या नोटबंदीमध्ये किती डुप्लिकेट नोटा सापडल्या ते कळलं नाही सर लोकांना. असं आहे ना, तुम्ही करता ते बरोबर आहे असं तुम्हालाच वाटते, लोकांना बरोबर आहे वाटलं पाहिजे तर त्याचा उपयोग आहे, नाहीतरी काय उपयोग आहे? नोटबंदी साधलं तुम्ही काय, काळा पैसा बाहेर काढणार किती निघाला, काहीच सांगितलं नाही कोणालाच, काही जाहीर झालं का? काहीच नाही. लोकांना असं वाटायचं 60% लोकांकडे काळा पैसा आहे, पण झाला का काळा पैसा 60% डिक्लेअर? नाही झाला. भावना आमच्या असं आहे, जे करताय तुम्ही विचारपूर्वक करा, आलं का लक्षात? नोटबंदी करायला हरकत नाही, पण त्याचा खर्च गेला ना इतका सगळा, एक नोट छापायला 6 रुपये खर्च आला, किती करोड नोटा बंद केल्या, त्याचे पैसे गेलेच ना सर. आपण GST भरून मरतोय, सामान्य लोकाला भाकरीवर कर लावला तुम्ही, आणि जर नोटा गेल्या त्याचं काय झालं? काहीच नाही झालं. मी वारजतनं आले, माझं नाव शारदा मित्रे. माझ्याकडे 2000 नोटाच नाही आहेत, म्हणजे झंझटच नाही आहे बदलायची. 2000 नाही की असं नोटा आता वापरतच नाही आहेत कोण जास्त करून, आणि ऑनलाईनच सगळं वापरतात, त्याच्यामुळं नोटा वापरायचं कमीच झालेलं आहे. रोजच येऊन आता 20,000 रुपये बदलून न्यायचे, व्यापार करायचा, आणि मार्केटमध्ये जो तोय ते 2000 देतोय. देण्याचं काय नाही, सुगमतीजी बाबाशी रात्री बाई तुम्हाला म्हणले माझ्याकडे पण 30,000 रुपये आहेत. 30,000 रुपये तेवढे बदलून आणा. अरे म्हणले रोज माझ्याकडे 20-25 हजार रुपये येतात रोज मार्केट यार्डला. सर गमतीजी बाबा, थोडी नोट चांगली होती 2000 रुपयाची, का बदलतात काय? ज्ञान करायला शेतकऱ्यांना खूप चांगली होती, का निर्णय घेतला? तशा गोरगरिबाकडे नोटे नाही आहेत या. या ठिकाणी आज पहिला दिवस आहे, आणि पहिला दिवस आमचा बँकेच्या दारामध्ये जातो आहे, आणि बँकेच्या दारामध्ये कशाला तर 2000 नोट बदलायला. मग ही 2000 नोट का बदलायची? तर ही अत्यंत विश्वासाने ही नोट भारत सरकारने रिझर्व्ह बँकेने छापली, लोकांना दिली, आणि आता ती नोट 2 दिवसापूर्वी आदरणीय पंतप्रधानांनी सांगितलं की आता ही नोट आम्ही बंद करतो आहे. आता याची अडचण अशी झाली आहे, आमच्याकडे येणारा प्रत्येक ग्राहक आता 2000 रुपयाच्या नोटा घेऊन येतो आहे. आम्हाला हॉटेल असल्यामुळं बिल जेवण झाल्यानंतर बिल घेताना 2000 नोट घ्यावीच लागती, कारण पर्याय नसतो. पण आमच्याकडं आलेल्या नोटा जर आम्हाला एखाद्या किराणा व्यापाऱ्याला, एखाद्या तेलवाल्याला, एखाद्या भाजीवाल्याला द्यायची असेल तर ती नोट ती घेत नाही आहे, त्याच्यामुळं आम्हाला पर्याय राहिलेला नाही आहे. त्यामुळं बँकेच्या दारामध्ये आम्ही आलो आहे. माझं या बँकेमध्ये खातं आहे, आणि खात्यावरती पैसे भरल्यानंतर 20,000 रुपयापर्यंतच बदलून दिले जाणार आहे, राहिलेले पैसे खात्यावर जमा राहतील अशा प्रकारचा नियम केलेला आहे. याच्यामुळं आता नवीन एक मानसिक त्रास हा चालू झालेला आहे, आणि आता तो सोसायचा का, तो सोसलाच पाहिजे अशा प्रकारचा सगळ्यांचा सरकारचा प्रयत्न दिसतो आहे.
धन्यवाद।